हंगामातील सर्वात महत्त्वाचं नगदी पीक म्हणून ओळखलं जात असणाऱ्या टोमॅटो पिकाचे भाव अचानक पडलेत, त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय. मालेगावच्या बाजारात 20 किलोला 100 ते 200 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या कोंडीतही सापडलाय. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडला. या 2 महिन्यात बुरशी, फळकोस, डंपिंग, करपा, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेलं पीक वाया गेलंय. दरवर्षीच्या तुलनेत लागवडीसाठी जास्त खर्च झाला, पण आता भाव पडलाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तसंच दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक टोमॅटो पाकिस्तानात निर्यात व्हायचा, मात्र सध्या दोन्ही देशातील संबंध बिघडलेत, त्यामुळे ही निर्यात देखील बंद आहे. तर मुंबईत कांद्यानं साठी गाठली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत कांद्याची आवक 40% घटली आहे. सरासरी 100 ते 125 गाड्यांची आवक होत असते, मात्र सध्या ही आवक 75 गाड्यांवर आली आहे, त्यामुळे घाऊक बाजारात 40 रुपयांनी आज हा कांदा विकला जातोय. हाच कांदा मुंबईच्या किरकोळ बाजारपेठेत 60 रुपयांहून अधिक दरानं विकला जातो. तर कांद्याला चांगला भाव मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या चाळीतील कांदा कमी प्रमाणात विक्रीला काढतोय. दिवाळीनंतर मात्र कांद्याचे भाव स्थिरावतील. कांद्याला चांगला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी मात्र आनंदित आहे. माल आम्ही 35-40 रुपये आज विकतोय मार्केटमध्ये. साधारणतः आपल्याला दिवाळीनंतर जरा राहत मिळेल बाजारभावामध्ये. आज परिस्थिती अशी आहे की मागच्या वेळेला जे काय बाजारभाव मंदी होते कांद्यामध्ये आणि पाऊस यावर्षी पडला, त्याच्यामुळे लागवडीमध्ये घट झाली होती आणि पावसामुळे नुकसान झालं जे काय लागवड केली होती ती, आणि त्याच्यामुळे आज जो काही परिणाम मार्केटवरती दिसतो, जो माल शॉर्टेज तयार झालेला आहे आणि तेजी आलेली आहे. हा त्रास आता आपल्याला साधारणतः 15 नोव्हेंबरपर्यंत राहील आणि 15 नोव्हेंबरनंतर जे काय आपल्याला आवक होणार आहे, आवक वाढेल, त्याच्यानंतर गिराईकांना राहत भेटेल.